या पुढील संस्था आहे अमरावती विभागातली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी, जिल्हा यवतमाळ. अमरावती विभागातून उत्कृष्ट ठरलेली ही संस्था यवतमाळ जिल्ह्याची घाटंजी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रुपये 1 लाखाचा धनादेश आपण त्यांना या ठिकाणी सुपूर्द करतो आहोत. नमस्कार, मी प्रवीण दिनकरराव धानफुले, औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी मधून बोलत आहे. यवतमाळ जिल्हा, मी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामधील कुराड या छोट्याशा गावी माझा जन्म झालेला आहे. 200 लाभार्थींचं प्रशिक्षण हे उद्दिष्ट असतानाही 1407 लाभार्थींपर्यंत मोठ्या संख्येनं सर्वांना प्रशिक्षित केलं आणि मल्टीमीडिया अॅनिमेशन स्पेशल किटचा महत्वाकांक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राज्यामध्ये आणि प्रथमतः सुरू केला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी यवतमाळचे प्राचार्य प्रदीप खुले, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांच्याकडून या सन्मानाचा हे सर्वजण स्वीकार करतात. प्रदीप चव्हाण, क्षेत्र निरीक्षक आणि सहकारी सचिन दासगुरे, प्रदीप खुले यांनी मानपत्राचा स्वीकार केलेला आहे.
जॉब ट्रेनिंग करताना आम्ही ते इंडस्ट्रीमध्ये येऊन बघितलं की ते काम कसं चालते, आम्ही स्वतः काम करून बघितलं आहे, त्यामुळे माहिती पडलं की आम्हाला फ्युचरमध्ये पण इंडस्ट्रीमध्ये जसं काम करावं लागणार बघितलं असल्यामुळे त्यामुळे आमचा आत्मविश्वास खूप जास्त वाढलेला आहे. ऑन जॉब ट्रेनिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ट्रेनिंग. या सर्व वेल्डिंगमुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. जीवनात या सर्व वेल्डिंगची आम्हाला आवश्यकता आहे. यामुळे भविष्यात खूप फायदा होईल. माझे नाव दिव्यज्योती शंकर मोतीलवार. मी 2017-18 औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी येथे ड्रेस मेकिंग हा कोर्स पूर्ण केला आहे आणि आता मी माझे स्वतःचे शांताई मंगल ड्रेस मेकिंग हे सेंटर सुरू केलेले आहे. तिथे मी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवते आणि शिकवते देखील. माझ्याकडे 2 मुली आहेत ज्यांना मी रोजगार दिलेला आहे आणि मला हल्ली महिना 6-7 हजार रुपये अशा प्रकारे इनकम उत्पन्न होते आणि याकरता मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी यांचे फार ऋणी आहे. प्रवीण दिनकरराव धानकुले. मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजीमध्ये 2010-2012 या कालावधीमध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल हा ट्रेड केला. अप्रेंटिसशिप झाल्यानंतर मी परत पुण्याला टाटा मोटर्समध्ये काम केले. टाटा मोटर्समधून येऊन मी त्यामध्ये जमवलेल्या पैशाने माझा स्वतःचा प्रवीण ऑटोमोबाईल्स नावाचा व्यवसाय घाटंजीमध्ये सुरुवात केली. हा व्यवसाय सुरू असताना आताच मागच्या वर्षी 2018 कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक कॉन्टेस्ट हा रॉयल्टी प्रोग्राम कॅस्ट्रॉल कडून आयोजित करण्यात आला होता. त्या प्रोग्राम मध्ये मी भाग घेतला. आज के विनर है प्रवीण धनफुले. तस्वे सिलेक्ट होने के बाद मैंने दिलो दिमाग से काम किया और फर्स्ट आ गया. माझं स्वतःचं वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये माझ्या हाताखाली 4 मुलं आहे आणि मी 4 मुलांना रोजगार देऊन मला अभिमान आहे की मी आयटीआयमध्ये स्वयंरोजगार स्वतः निर्माण करून दुसऱ्यांना पण रोजगार दिला. माझं महिन्याचं इन्कम 50-60 हजार रुपये इन्कम आहे आणि माझी अशी इच्छा आहे की व्यवसाय माझा अजून पुढे वाढावा आणि माझ्याकडे कामगार पण वाढावा आणि नवीन मुलांना मी शिकण्यात प्रोत्साहित करीन आणि सर्वांना संधी देण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील.